मंडळी नुकताच विदू विनोद चोप्रा या महत्वाकांक्षी दिग्दर्शकाचा ट्वेल्थ फेल हा सिनेमा रिलीज झाला त्यात लीड रोल केला आहे आणि सध्या देशात त्या सिनेमाची बेकार चर्चा आहे कारण काय तर तो सिनेमा ट्रू स्टोरीवर आधारित आहे ट्रू स्टोरी कोणाची तर एका अशा माणसाची जो बारावीत नापास झाला ज्याने एक वेळेचं जेवण मिळवण्यासाठी लोकांची कुत्री फिरवण्याचं काम केलं रस्त्यांवरच्या भिकाऱ्यांसोबत झोपून दिवस काढले कारण त्याला हे माहीत होतं की आज जरी आपण भाकरीच्या तुकड्याला मोहताज असलो तरी उद्या आपलं भविष्य चांगलंच असणार आहे त्यानं प्रियसीच्या डोळ्यात डोळं घालून सांगितलं जर तुझी साथ भेटली तर मी ही दुनिया पलटवून दाखवेन ज्याला इंग्लिश येत नाही म्हणून यू पी एस सीचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीनं तुझं आयुष्यात पुढं काहीच होऊ शकत नाही म्हणून टोमणा आणलेला पण त्यानं हार मांडली नाही या असंख्य अडचणींना तोंड देत मनोज कुमार शर्मा नावाचा बारावी फेल माणूस आय पी एस झाला आणि तो म्हणाला तसं त्यानं खरोखर ही दुनिया पलटवून दाखवली त्याने फक्त प्रूफ करून दाखवलं की हारा वही जो लढा नाही आजच्या व्हिडिओत आपण त्याच ट्वेल्थ फेल सिनेमाच्या खऱ्या खुऱ्या हिरोची खरी गोष्ट जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी मनोज कुमार शर्मा यांची गोष्ट सुरू होते मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्याच्या बिलगाव या छोट्या गावापासून तिथंच एकोणीसशे सत्याहत्तर साली एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांना एक मोठा भाऊ आणि बहीणसुद्धा आहे मनोज कुमार यांचे वडील कृषी विभागात काम करत असल्याची माहिती मिळते गावच्या सरकारी शाळेतून त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्या काळात त्यांनी शिक्षणाला जास्त सिरियसली घेतलं नव्हतं कारण त्यांच्या गावात कॉपी करून पास होण्याची परंपरा चालत आली होती त्यामुळे सगळी पोरं बिंदास्त असायची त्यांचं बालपण बरंच मित्रांसोबत मजा मस्ती करण्यात गेलं गावात एक समजूत रूढ झाली होती कसं तरी रडत कळत बारावी पास व्हायचं हो म्हणजे कुठं ना कुठं नोकरी लागतेच मनोज कुमार यांच्या डोक्यात पण तेच घुमत होतं कसं बसं कॉपी करून बारावी पास व्हायचं हो आणि नंतर टायपिंगचा कोर्स करून नोकरी मिळवायची असं गणित त्यांच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं त्यामुळे त्या अभ्यास फाट्यावर मारून दिवस दिवस हुंदळत बसायचे दरम्यान असं करत त्यांनी नववी दहावी आणि अगदी अकरावी ही पास केली वर्गात परीक्षा घेण्यासाठी येणारे शिक्षकच फॅनवर पोरांना उत्तर लिहून द्यायचे दरम्यानच्या काळात ते बारावीच्या बोर्ड एक्झामपर्यंत पोहोचले एके दिवशी वर्गात त्यांचा पेपर सुरू होता नेहमीप्रमाणे कॉपी करून पेपर लिहिण्यात सगळी पोर व्यस्त झाली होती तेवढ्यात अचानक एक कडक शिस्तीचा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या परीक्षा केंद्रावर आला त्याने तिथल्या सुपरवायझरला पोरांना कॉपीसाठी मदत करतोय म्हणून झाप झाप झापलं एवढंच नाही तर खुर्ची टाकून पोरांच्या समोरच बसला वर बाकीची टीम पण कामाला लावली त्यामुळे मनोज कुमार शर्मा आणि त्यांच्या साथीदारांची मोठी पंचायत झाली झालं परीक्षा संपली आणि फायनल रिझल्ट आला गावातली सत्तर ते ऐंशी टक्के पोरं त्या वर्षी नापास झाली हिंदीचा पेपर सोडून मनोज कुमार सुद्धा सगळ्या विषयात नापास झाले तेव्हा त्यांना त्या ते गोष्टीचं खूप वाईट वाटलं पण त्यापेक्षाही जास्त त्यांना या गोष्टीचं प्रूफ वाटलं की हो एचडीएम ऑफिसर म्हणजे नेमकी काय भानगड आहे ज्याने आम्हाला कॉपी करून दिली नाही सगळ्या सरांना झाप झप झापलं त्याची इतकी पॉवर कशी काय असू शकते त्या ते विचारानं त्यांचं डोकं उठलं आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीच्या परीक्षेबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी मनाशी ठरवलं की आता मला सुद्धा तितकी पॉवर पाहिजे सुद्धा एस डी एम ऑफिसर बांधणार ते त्यांच्या मनात पेट घेतलेली स्पर्धा परीक्षेची पहिली ठिणगी होती पण बारावी नापास झाल्यामुळं पुढे त्यांच्यावर काम करण्याची वेळ आली दरम्यान मोठ्या भावासोबत मिळून त्यांनी बराच काळ ऑटो रिक्षा चालवली घरच्या परिस्थितीला हातभार लावता या म्हणून पण एके दिवशी त्यांची रिक्षा काही कागदपत्र सोबत नसल्यामुळं पकडली गेली त्यानंतर पुन्हा एकदा प्रकरण एस डी एम साहेबांकडे गेलं पण त्यांच्याकडे गेल्यावर मनोज कुमार शर्मा यांनी रिक्षा सोडवण्याबद्दल बोलायचं सोडून सी परीक्षा पास होण्यासाठी काय काय करावं लागतं याबद्दल संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली त्या अधिकाऱ्यानंही त्यांचा उत्साह हो पाहून बरीच माहिती मनोज यांना दिली त्या ते दिवशी त्यांनी मनाशी ठरवलं यापुढे मी इमानदारीनं अभ्यास करणार ते तिथून घरी गेले आणि त्यांनी तातडीनं बॅग भरून ग्वाल्हेर शहर गाठलं तावा तावात शहरात आले पण खायची राहायची कुठंच कायसो नव्हती बरं पैसा बी जवळ नव्हता मग करायचं काय हा प्रश्न मनोज कुमारांना पडला शेवटी काहीच पर्याय समोर दिसला नाही म्हणून त्यांनी चक्क भिकारांसोबत रस्त्यावर राहायला सुरुवात केली मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर काही दिवस रेटले परिस्थिती खराब होती पण जिद्द अफाट होती नशिबानं त्यांना तिथे एका लायब्ररीमध्ये शिपायाची नोकरी मिळाली लायब्ररी रोज झाडून पुसून स्वच्छ ठेवण्याची तिथे येणाऱ्या कवीलेखकांना चहापाणी करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली ते ते होती पगार कमी होता पण राहण्याखाण्यापुरते पैसे मिळायचे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तिथं वाचायला मोफत पुस्तकं मिळायची त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि एक महापुरुषांच्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी त्यांनी वाचून काढल्या देशाचा इतिहास वाचून काढला तिथं त्यांना वाचण्यात आलेल्या गोरकी आणि अब्राहम लिंकन यांच्या चरित्रानं त्यांचं जीवनच बदललं तिथंच त्यांनी मुक्तिबोध या कवीच्या कवितांचा डीप अर्थ समजून घेतला त्यामुळं बारावी फेलचे टोमने ऐकून त्यांचा तो लो झालेला कॉन्फिडन्स वाढवण्यात मदत झाली त्यावेळी तिथं त्यांना एक मुलगी आवडू लागली होती पण बारावी फेल असल्यामुळं तिला प्रपोज करायची त्यांनी हिंमत केली नाही दरम्यान आपल्यावर बसलेला हा बारावी फेलचा ठपका त्यांना काहीही करून पुसून टाकायचा होता म्हणून त्यांनी थेट पुन्हा बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यात यश मिळवलं पुढं पदवी परीक्षा पास करून त्यांनी थेट दिल्ली गाठली यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला आल्यावर पुन्हा मागचं रडगाणं आहे तसंच सुरू झालं खाण्यासाठी अभ्यासासाठी पैसे होते त्यासाठी काही ना काही काम करणं आवश्यक होतं म्हणून मग त्यांनी सुरुवातीला ट्युशन घेण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी प्रत्येक घरी जाऊन तुमच्या मुलांना ट्युशन हवंय का म्हणून विचारणा सुरू केली पण त्यासाठी सर्व पालकांना गॅरंटर हवा असायचा तो मनोज कुमार यांच्याकडे नव्हता दुसरी गोष्ट म्हणजे ट्यूशनसाठी इंग्रजी किंवा गणित या विषयांना जास्त मागणी होती त्यात सुद्धा मनोज कुमार यांचा हात तंग होता त्यामुळे ट्युशन घेण्याचा विचार त्यांनी सोडून दिला पण नंतर त्यांना एक काम मिळालं श्रीमंत लोकांच्या घरातल्या कुत्र्यांना फिरून आणायचं मग दिवसभर अभ्यास करून ते रात्रीच्या वेळी लोकांच्या कुत्र्यांना फिरवायला लागले ज्या घरातली मुलं शिक्षणासाठी बाहेर होती त्या घरातील कुत्र्यांना युपीएससी एस्पिरंट मनोज कुमार रस्त्यावरून फिरवायचं काम करायचे त्यानंतर त्यांना पुन्हा घरी सोडायचे एका कुत्र्यामागे त्यावेळी त्यांना चारशे रुपये मिळायचे ते, ते एकावेळी चार चार कुत्र्यांना फिरवून आणायचे दरम्यानच्या काळात दिल्लीतल्या प्रसिद्ध युपीएससी क्लासेसचे प्रशिक्षक विकास दिव्य सर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला मनोज कुमार यांचा स्ट्रगल आणि कष्ट करण्याची तयारी पाहता त्यांनी मनोज यांना मोफत क्लास अटेंड करण्याची मुभा दिली त्या क्लासमध्ये अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात मनोज कुमार यांनी यू पी एस सीची प्री एक्झाम क्लिअर केली पण मेन परीक्षेत इंग्रजीमुळं मार्क खाल्ला पेपरमध्ये टुरिझमवर निबंध लिहायचा प्रश्न विचारण्यात आला होता तो इंग्रजी शब्द त्यांनी टेररिझम असा वाचला आणि त्यावर निबंध लिहिला झालं मेन्स क्लिअर होता होता राहिली नंतरच्या काळात त्यांच्या क्लासमधील श्रद्धा जोशी या आणखी काही युपीएससी ऍस्पिरंट मुलीशी संबंध आला आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले तर रिलेशनशिपमध्ये असताना मनोजांना सतत ही भीती वाटायची की माझ्या कुत्र्यांना फिरवण्याच्या कामाबद्दल श्रद्धाला काही कळू नये एके दिवशी श्रद्धाने त्यांना कुत्री फिरवताना पाहिलंच त्यावेळी श्रद्धा आपल्याला सोडून जाणार असं त्यांना वाटलं होतं पण श्रद्धा यांनी समजूतदारपणानं सिच्युएशन हँडल केली त्यांनी मनोजचा एगो दुखावेल किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लो होईल असं काहीच कृत्य केलं नाही उलट त्यांनी हे दिवससुद्धा जातील फक्त तू तु तु तुझे प्रयत्न सोडू नकोस म्हणून मनोजला सांगितलं त्यावेळी मनोजनं श्रद्धाचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून एवढंच सांगितलं होतं की सिर्फ तुम साथ दो मी या दुनिया पलट केरक दूंगा पण प्रेम प्रक्रम पीक पॉईंटला असल्यामुळं दोन वेळा मनोज कुमार यांना यू पी एस सीची पूर्वपरीक्षा क्लिअर करता आली नाही तेव्हा सुद्धा श्रद्धानं मी तुझ्यासोबत आहे तू लढ असं सांगितलं त्यानंतर मग सर्व काही सोडून झोकून देऊन अभ्यास केला आणि चौथ्या प्रयत्नात मनोज कुमार शर्मा यांनी यू पी एस सीची पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली पुढे इंटरव्ह्यूसाठी त्यांना बोलवण्यात आलं तिथंही इंग्रजीत बोलता न येण्यावरून सरांनी त्यांना टोमणा मारला तुम्हाला साधं इंग्रजी पण नीट बोलता येत नाही प्रशासन कसं सांभाळणार तेव्हा त्यांनी भाषा इम्पॉर्टंट नाही भाषा फक्त संवाद साधण्याचं माध्यम आहे बाकी काम महत्त्वाचं आहे हे इंटरव्ह्यूवरला पटवून दिलं आणि त्यांनी इतिहास घडवला कधी काही बारावी फेल म्हणून हिनवले गेलेले मनोज कुमार दोन हजार पाच साली महाराष्ट्र कॅडर बॅचमधून आय पी एस झाले पुढे जाऊन त्यांनी सी आय एस च्या डी आय जी पदाची ही धुरा सांभाळली सध्या आय पी एस मनोज कुमार शर्मा हे मुंबई पोलिसांमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून तैनात आहेत आणि ते त्यांच्या दबंग शैलीसाठी खूप लोकप्रिय आहेत लोक त्यांना अनेकदा सिंघम पोलीस अधिकारी म्हणून ओळखतात पुढ त्यांच्या प्रेमिका श्रद्धा जोशी यांनीही आय आर एसची परीक्षा पास केली आणि दोघांनी लग्न केलं लग। एवढंच नाही तर त्यांच्या कोचिंग क्लासचे मित्र आणि एक यू पी एस अनुराग पाठक हे सुद्धा जी एस टी ऑफिसर म्हणून जॉईन झाले त्यांनीच पुढं मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित ट्वेल्थ फेल हारा वही जो लडा नाही नावाचं पुस्तक लिहिलं आणि आता त्यावर विदू विनोद चोप्रा यांनी सुंदर सिनेमा बनवला आहे मंडळी आय पी एस मनोज कुमार शर्मा यांच्या भाषेत सांगायचं झालंच तर कुठलाही माणूस हा जन्मतः हुशार नसतो अनुभवानुसार परिस्थितीनुसार ती हुशारी माणसाकडे येत असते एखाद्याच्या मनात जिद्द असेल तर तो काहीही करून यशस्वी होतो किती अडचणी आल्या तरी मागे हटत नाही मंडळी म्हणूनच ट्वेल्थ फेल सिनेमाचे एक खरे हिरो आय पी एस अधिकारी मनोज शर्मा यांची कहाणी देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद